सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत महिषासुरमर्दिनी सूत्रातील नवव्या श्लोकाचा अर्थ जाणून घ्यायचा आपण आज प्रयत्न करूया सुरललना तथे इतथे इतथाभिनयोत्तर अभिनयोत्तर नृत्य कृत कुकुथा कुकुथो दीडदा नरते रुधुकुट धुधुट धिंदी मितध्वनि गौरमृदुंग निनादरते जय जय हे मरदिनी रम्य कपर शैल शैलसुते आता एकेका चरणाचा अर्थ पाहू सुरललना ततथेयी ततथेयी तथा तत अभिनय उत्तर नृत्यरते सुरललना म्हणजे अप्सरा देवांगना देवांच्या स्त्रिया ततथेई म्हणजे नृत्याचा एक ताल तथा म्हणजे त्याप्रमाणे अभिनय म्हणजे हावभाव उत्तर म्हणजे परिपूर्ण नृत्यरते म्हणजे नृत्याने प्रसन्न याचा अर्थ असा की हे देवी तू अप्सरांच्या ततथेई अशा प्रकारच्या नृत्याने आणि त्याला अनुसरून होणाऱ्या अभिया अभिनयाने प्रसन्न आहेस कृत कुकुथा कुकुथो िदा डिकताल कुतूहल गान रते कृत म्हणजे केलेला कुकुथा कुकू म्हणजे एक प्रकारचा ताल कुतूहल गान म्हणजे ज्या गाण्याने आपल्याला आश्चर्य वाटते असे गाणे रते म्हणजे प्रसन्न झालेली हे देवी तू कशी आहे तर हा जो, जो एक प्रकारचा देवतांच्या सभेमध्ये जो ताल असतो कुकुथा कुकुथो दिडदा डिक असा जो एक ताल आहे त्या तालांसाठी तू आश्चर्य व्यक्त केलीस आणि तू प्रसन्न झालीस धुधुकुट धू धूट धी ध्वनी घोर मृदुंग निनादरते दुधुकुट धु धुट सुद्धा एक प्रकारचा मृदुंगाचा ताल धिनदिमित हे पण काय मृदुंगाच्या तालाचे बोल आहे असा गंभीर प्रकारचा जो ताल मृदुंगाच्यातून बाहेर येतो तर त्या तालावर तू प्रसन्न होतेस आणि त्या तालामध्ये तू रत होतेस जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलस होते महिषासुराचा वध करणारी हे महिषासुर मर्दिनी तू अतिशय रम्य जटाधारी अशी गिरिजा आहेस तुझा जय जयकार असो अंबा माता की जय नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद